सर्वे समीर असेल, हे सर्वे मोठे विध्वंसक फलंदाज या संघामध्ये आहेत, तर नक्कीच हा सामना अप्रतिम असणार याच्यात तीळ मात्र शंका नाही. तर गोलंदाजी मार्गवरती येतात गोलंदाज वाजिद अन्सारी. लेफ्ट हँड चांगला गोलंदाज मानला जातो, परंतु या गोलंदाजाच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय. अटेम्प्ट सक्सेसफुल जरूर झालाय, एक धाव पूर्ण केली गेली, दुसऱ्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु शेवटच्या क्षणी नकारलंय आणि परिणामादाखल आपण पाहतोय की एक धाव धाव फलकावरती. आफताबेचं कौतुक करावं लागेल, काय डेडिकेशन, काय कमिटमेंट दिले आपल्या संघासाठी, तीन धावा वाचवल्यात. आफताब यांना देखील गतवर्ष आम्ही पाहिलं मित्रांनो, काय फलंदाजी केली होती गतवर्षी कुर्ला प्रीमियर लीग यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. आफताब यांचं देखील मोलाचं योगदान होतं आणि कुर्ल्यामध्ये प्रथमता समालोचन करण्याची नामी संधी आफताब यांच्या माध्यमातून भेटली आणि आज जर पाहिलं तर आफताब यांना पुन्हा एकदा आम्ही मैदानावरती पाहतोय. नक्कीच सामना आक्रमक असेल, सामना उत्कृष्ट असेल, त्याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाजी मार्गावरती जर पाहिलं तर आपण गोलंदाजी करतायत वाजिद, डावकुरा हाताचे एक जबरदस्त गोलंदाज श्री आशीर्वाद अपार्टमेंट एंडकडून गोलंदाजी करतायत आणि स्ट्रायकर हँडवरती असेल संघाचे संघनायक झेडे पॅकर संघाचे. खोलवर पद्धतीचा चेंडू, चेंडूला मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने तटवून काढतायत ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला गॅदर केलं जात आहे, एक आणि एक अशा दोन धावा दोन चेंडूच्या समाप्तीनंतर. नक्कीच 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 शाहिद, आपण खूप चांगला वार्तालाप केला की जेव्हा तुम्ही 6 ओव्हरीच्या षटकांचे फॉर्मॅट खेळत असतात, जेव्हा तुम्ही जास्त ओव्हरचे मॅचेस खेळत असतात, त्यावेळेला स्ट्राईक रोटेट होणं आणि पार्टनरशिप बिल्ड करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हीच दाखवली. परंतु यावेळेस पहा, आव देखा ना ताव देखा, गेंदबाज के ऊपर चढा ये पिक बेहतरीन छक्का, सुंदर फटका म्हणावा लागेल मित्रांनो फलंदाज झीशान याच्या माध्यमातून. पहिला चेंडू ज्या प्रकारे त्याने खेळून काढला, रिव्हर्सिपच्या माध्यमातून चौकार खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ते प्रयत्न त्यांचे निष्फळ ठरले क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. परंतु यावेळेस पहा, थोडीशी संधी भेटली, थोडीशी रूम केला, जागा भेटली आणि परिणामादाखल षटकार. फुलटा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, नीटचा संपर्क होऊ शकला नाही, ओमकार चेंडू खालती येत आहेत. पहा क्या बात, सुंदर क्षेत्ररक्षण. का या खेळाडूला मुंबईचा कोहिनूर मानला जातो, का या खेळाडूला मुंबईचा सर्वाधिक टॅलेंटेड आणि ॲज आयकॉन म्हणून पाहिला जातो हे मात्र दाखवत असताना ओंकार देसाई झीशान, ज्या झीशानने मागील चेंडूवरती षटकार लगावला होता त्या फलंदाजाला स्वस्तामध्ये पाठी पाठवण्याचं काम मात्र ओंकार आपल्या क्षेत्ररक्षणा माध्यमातून दाखवत आहेत. सिद्धेश इले जिथे कुठे असाल कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. हाशिम येत आहेत नवीन फलंदाज. जमीर आलेत स्ट्राइकर हँड वरती ऍज अ कॅप्टन. लोअर फुलटा चेंडू होता, यावेळेस मात्र ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर लीगला चेंडू भेदत जातोय. 4 धावांसाठी चौकार. यष्टांच्या पाठी आपण पाहू शकता इम्रान यांना, जे केंद्राची भूमिका निभावत आहेत या पूर्ण मैदानावरती. केंद्रस्थान मानलं जातं जिथून पूर्ण मैदान तुम्हाला कंट्रोल करता येतं क्षेत्ररक्षणासाठी, आणि ती प्रमुख भूमिका इम्रान निभावत आहेत. एक फक्त दर्जेदार आयोजकच नव्हे तर मित्रांनो एक सुंदर यष्टीरक्षक देखील आहेत. क्लोज किपिंग करणं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप मोठं काम असतं आणि हे काम मात्र इम्रान निभावत आहेत, तर बघ्यात किती पण ते यशस्वी होतील.
तर पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने दहा फलकाचा जर विचार केला तर स्कोर जाऊन पोहोचतोय 16 घरामध्ये. एक फलंदाज बाद 16 झिशान बाद झाले. त्यानंतर जर पाहिलं तर संघाला सावरण्याचं काम चित्तू आणि हाशिम करतायत. चित्तू याचं कौतुक करावं लागेल, 2 चौकार त्याच्या बॅटिंगमधून आलेत, 9 धावांचं योगदान 3 चेंडूंमध्ये त्यांनी दिलंय. परंतु हाशिम अद्याप देखील धावसंख्याचं आपलं वैयक्तिक खातं उघडू शकला नाहीये. 16 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती घेऊन येत आहेत. गोलंदाज बॉलर नेम आई शप्पा त्यांचे बॉलर पण चांगले आहेत. मुख्य बिकम ते बिल्डर्सचे बॉलर आहेत ना, वो बिल्डर टीम भाईजान बिल्डर्स. बिल्डर्स तू इकडे ना, काय पाहिजे ना. तर नक्कीच मुकीम येत आहेत आता बघ.
दो ओवर 26 रन।
स्कोर 51। स्कोर 55, पांच ओवर 55।
अंपायर लास्ट बॉल डिसीजन तर नक्कीच पहिल्या सत्राचा खेळ झालेला आहे समाप्त आणि पुनश्च एकदा करूयात सर्व क्रिकेट रसिकांचं चाहत्यांचं क्रीडाप्रेमींचं त्याचबरोबर कुर्लावासियांचं आजच्या या स्पर्धेमध्ये अर्थात स्वर्गीय विक्की चषक 2021 पर्व तिसरा गर्व कुर्ल्याचा अर्थात विक्की चषक 2021 पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालेला आहे मित्रांनो पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डचा जर विचार केला तर 72 धावा आलेले आहेत 73 धावांचं आव्हान असणार आहे येणाऱ्या 6 षटकांमध्ये नक्कीच जर विचार केला मित्रांनो हा सामना रंगला जातो एकीकडे आपण पाहतो झेड ए पॅकर्स ज्यांना प्रथमच संधी दिली गेली आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याची आणि त्यांच्या विरुद्ध अर्थातच नेक्स्ट लेवल जो ओळखला जातो एक पाऊल पुढे खेळण्यासाठी नेक्स्ट लेवलवरती खेळ खेळण्यासाठी कारण की त्या संघाची जर बांधणी पाहिली तर इम्रान खान यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली झाली आणि त्या संघामध्ये ओमकार देवीदास देसाई अर्थातच मुंबईचा ब्रँड अँबॅसिडर खेळताना पाहणार आहेत म्हणजे सामना अतिटतीचा असणार आहे एकीकडे जर पाहिलं तर नवयुवकांचा भरणा असलेला संघ झेड ए पॅकर्स जो प्रथमच या मैदानावरती या स्पर्धेमध्ये प्रवेश करून खेळतोय आणि त्याच्या विरुद्ध ओमकार देसाईचं आव्हान म्हणजे यंगस्टर्स विरुद्ध एक हिरो तर हा हिरो कशा प्रकारची कामगिरी करेल येणाऱ्या वेळेमध्ये हे निश्चित स्वरूपाने पाहणार आहोत परंतु धावसंख्येचा जर विचार केला मित्रांनो तर एक धावसंख्या जी उभा राहिली आहे ती म्हणजे 72 आणि 73 धावांचा आवाज एक फायटिंग स्कोर आहे आणि हा फायटिंग स्कोर कशा प्रकारे चेस केला जाईल 72 झालेले आहेत 73 धावांचं आव्हान चित्तू यांचं कौतुक करावं लागेल ऍज अ कॅप्टन म्हणून ते भूमिका निभावत आहेत 32 धावांचं योगदान त्यांच्या माध्यमातून राबलंय कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं परंतु दुसऱ्या सत्रामध्ये ओमकार देसाई कॅप्टन आणि ऍज अ आयकॉन म्हणून आपण त्याला पाहणार आहोत तर तो कशा प्रकारची भूमिका निभावेल हा येणारा वेळ निश्चित स्वरूपाने सांगेल तर चला टीम मीटिंग नकोय चला ओमकार लवकरात लवकर थोडासा वेग वाढवायचा आहे आपल्याला कारण की आज दिवसभरामध्ये आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत आणि
संघाला आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावरती आमच्या बरोबर एक महत्त्व आणि या पूर्ण स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून एक पालकत्वाची भूमिका लाभली अर्थातच भाई काका थोरात हे देखील उपस्थित झालेले आहेत. गेली 25 वर्ष सातत्याने क्रिकेटसाठी त्यांचं योगदान खूप मोठं राहिले. कित्येक तरी क्रिकेट स्पर्धांना ते सातत्याने मदत करत असतात आणि आपल्या काळातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांनी एक नाव रूपाला नोंदणी केली या विभागामध्ये. ते आमच्या समवेत जुडले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, नीटसे समजू शकले नाही आहेत आफताब. नक्कीच गोलंदाजीवरती आक्षेप घेतला गेलाय फैसल. बघूयात पंचांची करडी नजर त्याच्यावरती असेल, कशा प्रकारची गोलंदाजी करेल फैसल. राईट एम ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू, प्रतिम यष्टीरक्षण, क्या बात. झेडे पॅकर संघाचे बघा, पंचांबरोबर वादविवाद नकोत प्लीज, मी विनंती करेन. या स्पर्धेची ओळख आहे पारदर्शकता आणि सातत्याने. गेली कित्येक वर्ष हेच पंच आहेत जे या स्पर्धेची ओळख स्पष्ट करतायत. पंचांचा इशारा अंपायर. अंपायर आत्ताचा डॉट बॉल ना, यस धन्यवाद. निर्धाव चेंडू जातोय, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं आणि त्याहून अधिक कौतुक करावं लागेल यष्ट्यांच्या मागे उपस्थित असलेल्या चित्तू यांचं. परंतु यावेळेस फुलटॉस चेंडू आफताब, याला जास्त काळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही मित्रांनो. हीच ओळख आहे आफताबची जी गेली कित्येक वर्ष सातत्याने या मैदानावरती दाखवते आणि दणानून सोडले आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आफताब शाह आणि आज तोच खेळ मात्र तो दाखवतोय या षटकाराच्या बरोबरीने. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 3र्या चेंडूवरती आपला रवैया मात्र दाखवलाय, आपले इरादे मात्र दाखवलेत. मी कशासाठी आलोय, माझ्याकडे काय काबिलियत आहे हे मात्र दाखवतोय. षटकाराने खातं मात्र उघडतोय वैयक्तिक आणि त्याचबरोबर सांगी कोट्यातलं. अजून एक मोठा फटका सरळ येतोय 6 धावांसाठी षटकार. अजून एक मोठा फटका क्षेत्ररक्षक यावेळेस तिथे उपस्थित आहे. पंचांचा इशारा 9 चेंडूचा येतोय मात्र. कदाचित ओव्हर स्टेपचा नो असावा, थ्रो बॉलचा माफ करा. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला होता पहिल्या चेंडूवरती आफताब येणे आणि या मागणीला मात्र पंचांनी उचलून धरलंय आणि गोलंदाजाला मात्र बाद केलंय. पहा मित्रांनो, 3 धावांची पॅनल्टी असेल, 9+2 अशा 3 धावांची पॅनल्टी असेल आणि त्याचबरोबर या चेंडूवरती ज्या धावा पळून काढल्या त्या ॲड होतील.
आणि गोलंदाज पूर्ण स्पर्धेतून बाद होईल. मित्रांनो, आपण पाहत आहात विक्की चषक 2021 ऑर्गनाइज बाय जय पावला शंभू प्रतिष्ठान यंग स्टार क्रिकेट क्लब कुर्ला यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. अर्थातच स्वर्गीय विकी देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचबरोबर स्वर्गीय नितीनजी ब्रीड साहेब असतील, त्यानंतर संजयजी थोरात साहेब असतील, जे स्वर्गवासी आहेत ते आज आपल्याबरोबर नाही आहेत मित्रांनो, परंतु त्यांच्या असंख्य आठवणी आज देखील आपल्याबरोबर आहेत. जगण्याची जिद्द आणि मैदानावरचा संघर्ष सातत्याने यांनी आपल्याला शिकवलेला आहेत आणि तोच संघर्ष आणि तीच जिद्द घेऊन आज कित्येक तरी क्रिकेटचे खेळाडू त्यांच्या आठवणींना आज या स्पर्धेच्या माध्यमातून उजाळा देत आहेत. नक्कीच 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 मी कौतुक करेन भाई काका थोरात यांचं देखील, कारण की आज पूर्ण स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी त्यांचं देखील बहुमूल्य योगदान राहिलं. गेली 25 वर्ष सातत्याने क्रिकेटची अखंड सेवा त्यांच्या माध्यमातून राहिले. एक जुना जाणता खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सातत्याने क्रिकेटच्या खेळाडूंसाठी आणि नवयुवकांसाठी काहीतरी करून दाखवण्याची सदैव जिद्द भाई काका थोरात यांच्या माध्यमातून आपण या परिसरामध्ये पाहतोय आणि अशाच प्रकारचं सहकार्य सदैव आमच्या पाठीशी राहू द्यात, ज्यामुळे मुंबईला अजून एक ओंकार देसाई या विभागातून आपण निश्चित स्वरूपाने देऊयात. आपण पाहतोय मित्रांनो, पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. गोलंदाजाला बाद केलं गेलंय, दंडित केलं गेलंय या पूर्ण स्पर्धेतून. फ्री हिटचा चेंडू ओंकार देसाई यांच्यासाठी होता. ओंकार सारख्या ड्रायव्हरला फ्री हिटचं लायसन्स जेव्हा भेटतं ना मित्रांनो, त्यावेळेला ड्रायव्हिंग करायची मजाच वेगळी असते. परंतु ओंकार सारख्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही थांबवताना मित्रांनो, त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स हा एका वेगळ्या स्तरावरती असतो. 16 धावा झालेल्या आहेत, 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. या षटकातला शेवटचा चेंडू ऑन मार्क घेऊन येतील गोलंदाज जिशान. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव जातोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता. तर पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. तर पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. 16 धावा फलकावरती आलेले आहेत. नवीन गोलंदाज शहजाद येत आहेत कॉमेंट्री बॉक्स साईडकडून. अजून एक नवयुवक गोलंदाज स्ट्राईक रॅनवरती आपण पाहतोय आफताब यांना. खूप उन्हाळे पावसाळे झेलले आहेत आफताब यांनी. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, क्या बात, लाजवाब स्ट्रोक. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरून 6 धावासाठी उत्तुंग हाय आणि हँडसम षटकार. काय लाजवाब टायमिंग होतं मित्रांनो, स्विच शॉट मानावं लागेल मित्रांनो. जसं गोलंदाजाने रिस्ट फिरवली त्याच वेळेला मुद्रा चेंज केली आणि परिणामादाखल आपण पाहतोय 6 धावांचा षटकार येतोय. आफताब याच्यासाठीच ओव्हरले जातात, पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून त्यांच्याकडे बहुतेक वेळेला पाहिलं जातं आणि कित्येक वेळा तरी याची प्रसिद्धी त्यांनी स्पर्धांच्या माध्यमातून दिली आहे. आणि मुन्ना स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक नामी संधी असेल फलंदाजांना, जे फलंदाज पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक जास्त धावा कुठून काढतील त्यांच्यासाठी एक गिफ्ट हॅम्पर मुन्ना स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. आयटम ओव्हर द विकेट शेजाद यांचा चेंडू. यावेळेस मात्र पॅडल स्कूप करण्याचा प्रयत्न लाऊड अपील पंचांकडे मागितला जाते. पंचांवरती थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पंचांनी मात्र दाद फेटाळली आणि मात्र चेंडू कदाचित बॅटीला इनर एज घासून गेला की काय म्हणून पंचांनी दाद फेटाळली असावी. एक धाव जरूर भेटते. शेजाद आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतायत. ओंकार देसाई यावेळेस मात्र मैदानावरती आपण पाहू शकता स्ट्रायकर हँडवरती जो ओंकार त्र्याहत्तर धावांना थांबवायचं मित्रांनो.
आणि परिणामादाखल आपण पाहिले तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. ओमकारच्या संघाचं तुमच्यासमोर कडवं आव्हान आहे आणि अशा संघासमोर जेव्हा तुम्ही खेळताना मित्रांनो त्यावेळेला तुम्हाला 100% तुमचं पोटेन्शियल दाखवणं खूप गरजेचं असतं आणि ते दाखवण्याचं काम झेडे पॅकर्स करत आहेत. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये त्यांना संधी दिली गेली आणि आपण पाहतोय चांगला खेळ यावेळेस मात्र त्यांच्या माध्यमातून होत असताना. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. ओमकार देसाई आशेचं किरण म्हणून पाहिलं जातं या संघासाठी. ओमकार याला ॲज अ आयकॉन म्हणून त्याला निवडलं गेलंय. यावेळेस वायडी शॉरकर क्या बात, सुंदर चेंडू, देखना चेंडू. पूर्ण मैदानामधून आपण पाहतो की टाळ्या वाजवल्या जातात जेव्हा तुम्ही ओमकार सारख्या मोठ्या खेळाडू विरुद्ध अशा प्रकारची गोलंदाजी करताना. त्यावेळेला मात्र तुम्ही तुमची खेळाची गुणवत्ता दाखवत असता. तर पुढील होणारा नाणेफेकेचा कौल फायरबर्ड विरुद्ध अतुल इलेवन. तर भाई काका थोरा त्यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकेचा कौल पार पाडला जाईल आमच्या टॉसच्या बॉक्समध्ये. तर कॅमेरामन्सला विनंती असेल की कृपया तुम्ही आपलं लक्ष इकडे केंद्रित करायचंय. पुढील होणारा सामना फायरबर्ड विरुद्ध अतुल इलेवन. दोन्ही संघाने एक एक सामना पराभवाला सामोरे गेलेत. यावेळेस पॅडल स्कूप चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय वेगाने, सीमा लांगतोय आणि 4 धावा देतोय. अतुल इलेवन विरुद्ध फायरबर्ड पुढील होणारा सामना. नाणेफेकेचा कौल मात्र आमचे प्रमुख पाहुणे ज्यांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभले, एक ज्येष्ठ खेळाडू या विभागातले ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेटची सेवा केली जाते असे भाई काका थोरात यांच्या सुभाषचे नाणेफेकेचा कौल पाडला जातोय. मैदानावरची सध्याची स्थिती जर पाहिली तर थोडीशी बिकट झाली आहे, ती म्हणजे झेड ए पॅकर संघाला 73 धावांचा बचाव करत असताना ओमकार देसाई आणि आफताब यांनी जी फटकेबाजी चालू केली आहे ही थोडीशी अडचणामध्ये आणते. आणि यावेळेस ओमकार देसाई हेलिकॉप्टर शॉट ज्यासाठी ओळखले जातात, ओमकार देसाई हेलिकॉप्टर शॉटचा जनक मुंबई टेनिस क्रिकेटमधला ओमकार देसाई आपली मात्र अदा दाखवतोय, रंग भिकरतोय मैदानावरती. षटकाराने मात्र धाव फलकाला एक वेगळी दिशा देतोय आणि स्कोअर कार्ड जाऊन पोहोचतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 30 घरामध्ये. क्या लाजवाब स्ट्रोक, काय सुंदर फटका होता. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आज जमा झालेत ओमकारची फलंदाजी पाहण्यासाठी आणि जेव्हा ओमकार अशा प्रकारची फटकेबाजी खेळतो त्यावेळेला मात्र प्रेक्षकांच्या मुखातून फक्त एकच शब्द येतो तो म्हणजे वा क्या बॅटिंग आहे. आणि तेच काम मात्र ओमकार करत असताना आपल्या नावारूपाला साजेशील खेळ आज ओमकार मात्र मैदानावरती दाखवतोय. आफताब याचं देखील कौतुक करावं लागेल मित्रांनो, काय सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. रिओ स्वीपच्या माध्यमातून षटकाराने आपल्या कोट्याला सुरुवात केली आणि तिथून जर पाहिलं तर एक एक पाऊल हा संघ जाऊन पोहोचलाय 30 घरामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च झाल्या होत्या आणि या षटकाचा जर विचार केला मित्रांनो तर 22 धावा कुठून काढल्या गेल्यात, पूर्णपणे डॉमिनेट केलंय विरोधकांवरती, पूर्णपणे तुटून पडलेत हे दोन्ही फलंदाज. आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये या दोन्ही फलंदाजांचे इरादे काय आहेत, मनशा काय आहे, आज कशासाठी ते आलेत ते मात्र दाखवत असताना ओमकार आणि त्याचबरोबर आफताब. तिसरं षटक यावेळेस मात्र श्री आशीर्वाद अपार्टमेंट इन कडून घेऊन येत आहेत गोलंदाज अदनान. अजून एक अदनान गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या सामन्यामध्ये देखील आम्ही एक अदनानला पाहिलं होतं आणि यावेळी देखील अदनान यावेळेस मात्र डील स्कूप करण्याचा प्रयत्न. कही पे निगाहे कही पे निशाना असं म्हणावं लागेल मित्रांनो, अपेक्षेपेक्षा जास्त उसळी कदाचित चेंडूला भेटली की काय. म्हणूनच चेंडू मात्र निर्धाव जातोय, शरीरयष्टीवरती चेंडू आदळल्यानंतर यष्टीरक्षक देखील आपली भूमिका चोखपणे निभावत आहेत आणि निर्धाव चेंडू जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा अडचणीमध्ये आणू शकतो. यावेळेस संयमी क्रिकेट परंतु आपल्याच फॉलो थ्रूमध्ये खूप चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण झेड पॅकर संघाचं संघनायकाचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. पहिल्या 2 षटकांमध्ये त्यांच्यावरती फटकेबाजी जरूर झाली आहे परंतु त्या फटकेबाजीचा दबाव त्यांच्यावरती दिसत नाही आहे, आपला खेळ तरी दाखवत आहेत.
फेअर गेम खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. तेच मात्र दाखवतात फुल्ली कॉन्फिडन्स आपण पाहतोय झेडे पॅकर संघाच्या सर्वच खेळाडूंमध्ये. कुठल्या प्रकारे मोरल डाऊन न होऊन देता विरोधकांशी एक हात दोन हात करतायत झेडे पॅकर संघाचे सर्वच खेळाडू. रिओसिपचा प्रयत्न, क्या बात, सुंदर फटका, गली आणि थर्ड मॅनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप मध्ये चार धावांसाठी. चांगला फटका होता, देखना स्ट्रोक होता, ब्युटिफुल म्हणावं लागेल मित्रांनो. एक्झिक्यूट पहा किती सुंदर पद्धतीने करतायत. गोलंदाज जेव्हा फॉलो थ्रू मध्ये होता शेवटच्या क्षणी, गोलंदाज जेव्हा चेंडू रिलीज करणार होता त्यावेळेस मात्र आपली अदा बदलली आणि स्विच शॉट रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला गेला आणि तिथून जर पाहिलं तर चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या पलीकडे. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून आफ्ताब यांच्याकडे पाहिलं जातं मित्रांनो आणि तोच खेळ ते दाखवतात. खूप 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 चपळताईने ते खेळतात. यावेळेस आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, संयम दिसत नाही आज आफ्ताब यांच्यामध्ये. थोडेसे घाई गडबडीमध्ये क्रिकेट खेळत आहेत परंतु लवकरात लवकर सामना संपवायची मनशा कदाचित त्यांच्या मनामध्ये असावी की काय. यावेळेस चांगली लेंथ होती, लाईन खूप चांगली होती, दिशेवर नियंत्रण ठेवून गोलंदाजी केली जाते आणि ही गोलंदाजी फलंदाजांना विचार करण्यासाठी भाग पाडेल. पाच चेंडू आतापर्यंत टाकले त्या गोलंदाजाने आणि फक्त चार धावा खर्च केलेत, त्याच्यामध्ये चार चेंडू निर्धाव ही कौतुकाची गोष्ट. आदनान खूप चांगली गोलंदाजी करतायत, खूप सुंदर गोलंदाजी करतायत, आपल्या संघाला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतायत आणि या सामन्यामध्ये जर का कमबॅक करायचं असेल तर दोन षटकं हे खूप महत्वाचे असतील यापुढचे. अजून एक निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू आणि याच बरोबर या षटकामध्ये पाच निर्धाव चेंडू टाकले त्या गोलंदाजाने. कौतुक कौतुक कौतुक, प्रशंसा प्रशंसा आणि प्रशंसाच करावी लागेल या गोलंदाजाचे. आपल्या संघाला पूर्णपणे समर्पित करून दिलं या गोलंदाजाने. तीन षटकांचा झाला खेळ समाप्त, तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डचा विचार केला तर स्कोअर कार्ड जाऊन पोहोचले 42 घरामध्ये. 21 धावांची अद्याप देखील आवश्यकता असेल येणाऱ्या तीन षटकांमध्ये. 31 18 बॉल 31 आने वाली 18 गेंदों में 31 रनों की दरकरार रहेगी तो देखते किस प्रकार से आने वाला खेल होगा. झेडे पैकर्स बनाम नेक्स्ट लेवल चलता हुआ मुकाबला. पहले बल्लेबाजी झेडे पैकर ने करते हुए 73 रनों का लक्ष्य रखा और इस रन लक्ष्य का पीछा करते हुए आप देख सकते हैं स्कोर कार्ड के ऊपर मौजूद हुए 42 रन्स. काफी अच्छी गेंदबाजी तीसरे ओवर में अदनान के माध्यम से भी. पहला ओवर अगर देखा जाए तो फैसल काफी महंगे साबित हुए थे, 16 रन उन्होंने खर्च किए थे. उसके बाद अगर देखा जाए तो शहजाद 22 रन देते हुए अपनी टीम को ठीक तरह से कमबैक नहीं कर पाए. और तीसरा ओवर अदनान ने काफ़ी अच्छा दागा जिसमें उन्होंने महज 4 रन खर्च करते हुए अपनी टीम के लिए एक अच्छा कमबैक करके दिखाया. यानी कि आने वाला लक्ष्य रहेगा 18 गेंदे और जीत के लिए 31 रनों की दरकरार. तर हाशिम असतील चौथे गोलंदाज जे हे षटक घेऊन येतील. 18 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. शाही जर सांगायचं म्हणलं तर हे षटक खूप महत्त्वाचं असेल. या षटकामध्ये एखाद मोहरा जर गारद करता आला आणि या षटकांमध्ये किमान 5 ते 6 धावांचं षटक जर हाताळलं गेलं तर सामना अटीतटीचा होईल. जर या षटकांमध्ये ओंकार जर क्लिक झाला तर मात्र हा सामना तो खुला करेल आपल्या संघासाठी. काय घडेल आणि काय बिघडेल द्वंद्व परिस्थितीमध्ये हा सामना येऊन थांबला आहे आणि या सामन्याचं उत्तर थोड्याच वेळात तुमच्यासमोर येईल. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 31 धावांची. तर चौथ्या षटकाचा सुरुवात गोलंदाज हाशिम. आवंतर चेंडूचा इशारा यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. डावखुरा हाताचा अजून एक गोलंदाज हाशिम. खूप साऱ्या अपेक्षांनी या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे. ओमकाराच्या विरुद्ध हे आव्हान थोडंसं कडबट असणार आहे, थोडंसं अवघड असणार आहेत. कशा प्रकारा खेळ होईल यावेळेस. रिवसिप अप्रतिम दर्जेदार देखना फटका, सुंदर फटका 6 धावांसाठी.
वाटलं देखील नव्हतं की ओमकार एवढ्या वेगाने आपली मुद्रा बदलेल. आणि याचं सर नाव आहे मित्रांनो ओमकार. आणि ओमकार मात्र आपल्या नावारूपाला साजेशील असा खेळ दाखवत असताना एवढा वेगात रिव्हर्स स्वीपचा फटका, एखादी वीज संचार करावी तशा प्रकारे हा फटका खेळला गेला आणि परिणाम आपण पाहतोय. सहा धावा येत आहेत दहा फलकावरती. खुश खबर. क्रिकेट च्या रसिकांना, क्रिकेट खेळाडूंना, त्याचबरोबर ज्यांना क्रिकेटबद्दल खूप आवड आहे आणि जे क्रिकेटचे जाणते आहेत त्यांच्यासाठी खुश खबर आहे. आपल्यासाठी एक फॅन्टसी ॲप लॉन्च झालेलं आहे, खेल पंच खेल की अपनी दुनिया, न्यू जनरेशन का न्यू ॲप. नक्कीच मित्रांनो हे ॲप्लिकेशन आज डाउनलोड करा, www.khelpanch.com या साईटवरती जाऊन आणि आपली देखील ड्रीम फॅन्टसी टीम बनवा आणि जिंका भरघोस बक्षिसे. पंचांचा इशारा नऊ चेंडूचा येतोय. येस पंच विकेटच्या बाहेर पडलेला आहे चेंडू, त्यामुळे फ्री हिट. येस स्कोर झालाय 53. आणि यावेळेस मोठा फटका स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये सहा धावांसाठी ओमकार देसाई ब्रँडेड षटकार. तर नक्कीच मित्रांनो आजच जावा गुगलवरती आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. नक्कीच जे खेळाडू क्रिकेटबद्दल जे माहिती ठेवतात, ज्यांना क्रिकेटची खूप चांगली माहिती आहे, क्रिकेटची आवड आहे, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. खेल पंच खेल की अपनी दुनिया, न्यू जनरेशन का न्यू ॲप, खेल पंच डाउनलोड जर करायचं असेल हा ॲप तर नक्कीच मित्रांनो आत्ताच जावा www.khelpanch.com आणि तिथून तुम्ही हा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि जिंकू शकता भरघोस बक्षीस. आणि दिवाळीसाठी देखील खूप सारे ऑफर्स इथे आहेत, खूप सारे बक्षीस आहेत, तर नक्कीच तुम्ही याचा आनंद घ्या आणि या स्पर्धेचा देखील आनंद घ्या. नक्कीच शेखरजी थोरात यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एकोणसाठ धावा झालेले आहेत. चला
12 62 झालेले आहेत, 60 झालेत, माफ करा 60 झालेत, तर 13 धावांची आवश्यकता. रिवसाचा पवित्रा आणि काय सुंदर फटका होता दीपक. आपण पाहिलं मैदानावर रिवर्स स्वीपने षटकाराने सुरुवात केली होती दीपकने मागील सामन्यामध्ये, तिथून जर पाहिले तर आता या सामन्यामध्ये आफताब हे देखील त्याच प्रकारचे फटकेबाजी करतात. ओमकारने देखील खूप चांगले रिवर्स स्वीप खेळला, म्हणजे ही खेळपट्टी कदाचित फलंदाजाने साथ देते की काय. आणि जसं जसं सूर्यदेव वरती येतो तशी तशी ही खेळपट्टी तडाडली जाते, खडक होते. आणि तिथून जर पाहिलं तर फलंदाजांना चेंडू खूप चांगल्या पद्धतीने दिसतोय, अपेक्षेप्रमाणे उसळी देखील घेतो. आणि परिणामादाखल आपण पाहतोय की फलंदाज पूर्णपणे खुलून आज फलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा रिवर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतो आणि फलंदाज आफताब याच्या खेळीचा अंत. परंतु काय योगदान दिलंय ॲज अ ओपनर म्हणून, किती मोठं योगदान आपल्या संघासाठी असतं हे मात्र दर्शवलंय त्याने. आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या उंबरट्यावरती आणून सोडलंय. तर विजयाचे दरवाजे उघडायचे आहेत, परंतु तत्पूर्वी आफताब्याच्या खेळीचं झालेला आहे अंत. आफताब्याच्या खेळीचं जर विश्लेषण झालं पाहिलं तर प्रतिकरण जर पाहिलं तर त्यांनी एक चौकार आणि 3 षटकाराच्या बरोबरीने 14 धावांमध्ये तब्बल 24 धावांचं योगदान दिलंय. तर चला समीर या लवकर, थोडासा स्पीड अप करा, जल्दी आइए समीर. वक्त की कमी के चलते हमें जल्द से जल्द सभी मुकाबलों को पूरा करना है. मैं विनती करना चाहूँगा सभी खिलाड़ियों से जल्द सभी मुकाबले को हम पूरा करने की कोशिश करेंगे. 500 षटक प्रगतिपथावरती आहे, 2 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. ओमकार आता मात्र स्ट्राईकवरती येतोय गोलंदाज अज्ञान यांच्या विरुद्ध. यावेळेस मात्र सावत पवित्रा हलक्या हाताने चेंडूला ढकलत आहेत, कव्हर आणि पॉईंटमधून चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतो, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत मात्र भेटते ती सिंगल. ओमकर यांनी ओळखलंय की कदाचित समीर याला हात खुले करून द्यावेत, कारण की पुढील होणारा सामना कदाचित तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि अशा सामन्यासाठी समीर याला देखील मैदानावरती चेंडू कशा प्रकारे येतोय हे नीटसं दिसणं खूप गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक, ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल करतोय, एकच धाव भेटते, एक धावेच्या बरोबरीने अजून एक भर पडते. सिंगल सिंगलच्या बरोबरीने एक एक पाऊल विजयाकडे हा संघ टाकतोय. नेक्स्ट लेवल ओळखला जातो, एक नेक्स्ट लेवलवरती जाऊन खेळण्यासाठी आणि तोच खेळ त्यांनी दाखवला. तर पुढील सामन्यासाठी अतुल 11 आणि त्याचबरोबर फायरबर्ड सज्ज राहायचे. आणि या षटकाराच्या बरोबरीने हा सामना मात्र पूर्णपणे खुला गेला ओमकार देसाई याने आपल्या शैलीमध्ये. आणि विजयी ठरतोय तो म्हणजे नेक्स्ट लेवल संघ, अतुल 11 आणि फायरबर्ड संघ. नाणेफेकीचा कौल जो पार पाडला होता आपला निर्णय कळवायचा आणि लगेच निर्णयावरती अंमलबजावणी करायची. मी विनंती करेन अतुल 11 आणि फायरबर्ड संघ. तर चला या सामन्याचा हिरो अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ओमकार देसाई या आपण मॅन ऑफ द मॅचसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून एक ब्रँडेड कॅप दिली जाते फोर्स कंपनीची. अतिशय सुंदर असा ही कॅप आहे मित्रांनो, एक लीडिंग ब्रँड म्हणून पाहिलं जातं क्रिकेट जगतामध्ये. आणि याचंच अनावरण आपण कदाचित या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. एक मार्केटिंग आणि त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंग करण्याचं काम मात्र आज आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केले जाते. खूप चांगली कॅप आहे मित्रांनो, अतिशय सुंदर लुक आहे तिचा, डिसेंट लुकमध्ये खूप चांगली कॅप वाटते. त्याचबरोबर सिक्सर कंपनीचे इनर्स देखील दिले जातात खेळाडूंना खेळ फिल्डिंग करत असताना कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती इजा होऊ नये हाताला, यासाठी मात्र हे इनर्स दिले जात आहेत. कौतुक करेल मी आयोजकांचं, खूप चांगली संकल्पना. आणि या संकल्पनाला साकारत असताना युवकांसाठी आणि खेळाडूंसाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ओमकार देसाई.
तर नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ओमकार देसाई, खूप चांगली फलंदाजी, त्याचबरोबर एक षटक देखील त्याने हाताळलं, तर मॅन ऑफ द मॅचचा हकदार तो ठरतोय. तर इम्रान यांना विनंती असेल, इम्रान भाई यांना विनंती असेल की तुमच्या शुभ असे पारितोषिक वितरित करायचं ओमकार यांना. तर या ओमकार देसाई आपण व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. खूप खूप अभिनंदन ओमकार, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात, यापुढे देखील अशाच प्रकारचा खेळ अपेक्षित असेल तुमच्याकडून. तर पुढील होणारा सामना, चला फायरबर्ड आणि त्याचबरोबर अतुल इलेवन, फायरबर्ड संघ क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं. अतुल इलेवन आपली आघाडीची जोडी अद्याप देखील आलेली नाही मैदानावरती, विनंती असेल की लगेचच पाठवायची.